नमस्कार शुभांगी रेसिपीजमध्ये आज आपण सगळ्या मराठी माणसांच्या आवडीची महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे झणझणीत पिठलं भाकरी किंवा झुणका भाकरीची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया आपण इथे महाराष्ट्रीयन झणझणीत थाळी करणार आहोत म्हणजे भात तर हवाच पहिल्यांदा इथे मी कुकरचा भा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक कप मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ दोनदा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरमध्ये पहिल्यांदा भात लावून घेणार आहे जशी आपल्याला पिठलं भाकरी प्रिय आहे त्याचप्रमाणे गरमागरम वाफळाता भात आणि गरम गरम झणझणीत जण पिठलं अप्रतिम लागतं त्यानंतर इथे आपण भाकरी करून घेणार आहोत त्यासाठी परातीमध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर ज्वारीचं पीठ मी डिशमध्ये थोडं बाजूला काढून ठेवते जे भाकरीला आपल्याला खालच्या बाजूला लावण्यासाठी उपयोगी पडेल त्यानंतर नॉर्मल पाण्याने मी ही भाकरीचं पीठ भिजवून घेते समजा तुमचं हे पीठ ताजं नसेल एक आठ दहा दिवसापूर्वीचं असेल तर तुम्ही उकळलेल्या गरम पाण्याचा इथे वापर करा नाहीतर भाकरीला चिरा पडतात आणि मुख्य म्हणजे भाकरी लवकर सरकत नाही म्हणजे फिरत नाही गोलसर अशी होत नाही चिकटून बसते खालच्या बाजूला आता इथं थोडं थोडं पाण्याचा वापर करून मी हे भाकरीचं पीठ मळून मौसूत असा गोळा करून घेतलेला आहे भाकरीचं पीठ चांगलं मळून घ्यावं लागतं तरच भाकरी, भाकरी, चा भाकरी आपली छान अक्षी सरकते फिरते आणि मौसूत अशी होते या प्रकारे छान पीठ मळून घेतलेलं आहे आणि एक गोळा बाजूला काढून घेतलेला आहे याप्रमाणे गोळा उंडा तयार करायचा आहे हातावर गोलसर आकार द्यायचा आहे खाली परातीमध्ये पहिल्यांदा सु थोडं पीठ घालायचं आहे आणि हातालासुद्धा थोडंसं पीठ लावून ही भाकरी सरकवायची आहे याप्रमाणे तुम्ही गोलसर अशी ही भाकरी सरकवत फिरवत जायची आहे ज्याप्रमाणे ही आपण फिरवतो त्याप्रमाणे ती मोठी मोठी होत जाते आणि सरकतेसुद्धा खूप मस्त अशी होते साईडने थोडीशी पातळ आणि मध्ये जराशी जाडसर केली की भाकरी अगदी छान फुगते आणि मौसूसुद्धा होते या प्रकारे इथे मी तुम्ही पाहू शकता मी मस्त अशी भाकरी तयार करून घेतलेली आहे ती साईडला गॅसवर तवासुद्धा गरम करत ठेवलेला आहे आता या प्रकारे ही भाकरी अलगत अशी उचलायची आणि तव्यावर घालायची जी पिठाची खालची बाजू असेल ती वरती यायला पाहिजे त्यानंतर ह्याच्यावरती पाणी लावायचं पाणी पूर्ण भाकरीला फिरवायचं एक दोन मिनटांनी वरचं पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर ही भाकरी पलटून घ्यायची आपल्याला आणि पुन्हा एक दोन मिनटाने खालची बाजू पण शेकली गेलेली आहे आता ही भाकरी डायरेक्ट गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची या प्रकारे त्यामुळे ही छान अगदी फुकते मस्तपैकी आणि अगदी खरपूस अशी खूप छान लागते चवीला प्रकारे सगळ्या बाजूने उलटण्याच्या सह्याने भाकरी भाजून घेतली आहे दुसरी बाजू तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाकरी झालेली आहे या प्रकारे झटपट मी अजून एक भाकरी ती तयार करून घेते आहे रोजचीच पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की पटकन होणारी ही पिठलं भाकरीची झणझणीत अशी रेसिपी करा पटकन होते भातावरही पिठलं चालतं आणि भाकरीबरोबर पण चालतं त्यामुळे झटपट हा मेनू तयार होतो आता इथे पिठलं तयार करून घेऊया त्यासाठी पॅन इथे गरम करत ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोरी घातली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे मोरी छान फुललेले आहेत त्यानंतर इथे दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते घातलेले आहेत आणि परतून घेतलेलं आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पुन्हा व्यवस्थित हे मिक्स करून छान परतून घ्यायचं एक मिनिटभर कांदा छान परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत तिखट मी दोन चमचे इथं लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कितपत झणझणी तिखट पाहिजे आहे त्यानुसार इथं तिखट घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये लगेचच मी पाणी घातलेलं आहे दोन कप इथे पाणी घातलेलं आहे लगेच पाणी घालायचं नाही तर आपलं इथं तिखट करपू शकतं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि छान याला एक पाच मिनटं उकळी येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हे पाच मिनटं अगदी खळाखळा उकळू द्यायचं आहे त्यामुळे आपण जे मीठ तिखट घातलं आहे ते छान पाण्यामध्ये मुरतो त्यानंतर ह्याच्यामध्ये बेसन पेरायचं आहे म्हणजे एका हाताने बेसन पीठ ह्याप्रकारे घालायचं आहे थोडं थोडं सोडायचं आहे चमच्याने पीठ घालण्यापेक्षा हाताने कधीही पीठ घालायचं म्हणजे पिठल्यामध्ये गाठी होत नाहीत आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात आपण थोडं थोडं पीठ ह्याच्यामध्ये पेरू शकतो तुम्ही पाहू शकता मी एका हाताने पीठ घालते आणि दुसऱ्या हाताने उलटण्याने हे पीठातल्या गाठी मी मोडते असं केल्यामुळे पिठल्यात आपल्या गाठी अजिबात तयार होत नाहीत आणि आपलं अगदी मऊसू तसं पिठलं एकसारखं तयार होतं आपल्याला पिठलं कितपत घट्टसर पाहिजे किंवा कितपत कित पातळसर पाहिजे त्यानुसार इथे पीठ लावायचं आहे म्हणजे आपल्याला पिठलं जर पातळ हवं असेल तर बेसन पीठ इथे कमी प्रमाणात लावायचं आणि घट्टसर हवं असेल तर बेसन पीठ जास्त प्रमाणात लावायचं आता आपल्याला इथे भाकरी आणि भातासाठी पाहिजे म्हणून मी थोडंसं सा घट्टसर ताडसर पण आहे पण थोडंसं सा पातळसर पण आहे अशा प्रमाणात मिडियममध्ये पिठलेला पीठ लावलेलं आहे त्यानंतर आता इथे पाण्याचा हप्का द्यायचा आहे सगळ्या शेवटला आपलं पीठ लावून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थंड पाण्याचा आपल्याला इथे पाण्याचा हप्का द्यायचा पाणी याच्यावर शिंपडायचं आहे म्हणजे त्यामुळे काय होतंय उरल्यास उरल्या ज्या काही गाठी असतील पिठल्यामध्ये त्या सगळ्या मोडल्या जातात एकसारखं मौसूद असं पिठलं तयार होतं आणि तुम्ही पाहू शकता इथे अगदी एकसारखं अजिबात पिठल्यात गाठी झालेल्या नाहीत एकसारखं पिठलं इथं तयार झालेलं आहे एक दोन तीन तीन मिनटासाठी एक छान वाप काढून घ्यायची आहे आपलं ता झटपट इथं पिठलं तयार होतं वरतून कोथिंबीर घालायची आहे मस्त झणझणीत असं मराठी माणसांचं अगदी फेवरेट असं झणझणीत पिठलं इथं तयार झालेलं आहे गॅस बंद केलेलं आहे आणि मी डिशमध्ये आता सर्व करते आहे तुम्ही पाहू शकता मी इथे मस्त असं हे पिठलं वाढती आहे दिसायला पण इतकं सुंदर झालेलं आहे मस्त सुवास पण सुटलेला आहे आणि बघितल्यानंतर लगेचच खाण्याची इच्छा होईल असं हे पिठलं तयार झालेलं आहे चवीला अप्रतिम लागतं डिश नक्की तुम्ही करून बघा पिठलं गरम गरम वाफळालेला भात आणि ज्वारीची भाकरी मी पानामध्ये इथे शेंगदाण्याची लसणाची चटणी ठेवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि आय सुद्धा लिंक देते नक्की तुम्ही बघा चटणी कशी करायची आणि त्याबरोबर कच्चा कांदा हा मस्त फक्कड असा हा बेत होतो खूप चविष्ट महाराष्ट्रीयन मराठमोळी ही थाळी तयार होते झटपट होते आणि मुख्य म्हणजे जेव्हा चपाती भाजी करायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं खायचं असेल झणझणीत असं तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा ही सगळ्या आपल्या मराठी माणसांची आवडती अशी थाळी आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मस्त चविष्ट नवीन अशा रेसिपीबरोबर धन्यवाद